गुड मॉर्निंग चिल्ड्रन. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवली होती की अशी ही चौकट बनवायची, म्हणजे इथे मध्ये आपण 6-6 इंच घेतलं होतं, त्याच्यानंतर ही जी बॉर्डर घेतली होती ही 1.5-1.5 इंच घेतली होती. आता माझ्याजवळ असाच खराब थोडासा तुकडा होता, तर ह्यालाच आपल्याला वापरायचा आहे. तर कसा वापरायचा ते पण मी तुम्हाला सांगते. तर ही जी विंडो आहे याला चारही बाजूनी आपल्याला फेविकॉल लावायचा. हा फेविकॉल लावला, याला मी टर्न केलं आणि इथे मधोमध लावलं. ठीक आहे, हे लावल्यावर हे चिपकवून टाकलं. चिपकवून टाकल्यानंतर आपल्याला हे असे फोल्ड्स करायचे. तर हे जे एक्स्ट्रा आहे हे आपण स्ट्रिप्स या कापून टाकायचे. इथे पण ही खूप जास्त मोठी होते, आपण काय करायचं जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची. आणि तुम्हाला अगदी मेजरमेंटच हवं असेल तर ही जी फोल्ड आहे ही 1 इंचाची घेतली तरी चालेल, कारण अर्धा आपण आपली फ्रेम जी आहे ती 1.5 इंचाची. या अशा प्रकारे मी कट केलं आहे. कट केल्यानंतर हे हा जो मधला पार्ट आहे याला पण आपल्याला कटरच्या साह्याने, कटरचं मोठं टोक ठेवायचं नाही, छोटं टोक ठेवायचं आणि ह्याला क्रॉसमध्ये आपल्याला कट करायचं. या दोन्ही टोकांपासून असं क्रॉसमध्ये आपण कट करणार. कट केल्यानंतर तुम्हाला ह्याला अशा प्रकारे कट होणार आहे. कट झाल्यावर याला आपल्याला जितकं पाहिजे तेवढं ठेवायचं. जेवढं या फ्रेमच्या बाहेर भाग जात असेल तर याला एक्स्ट्रा जे आहेत आपल्याला छोटी अशी स्ट्रिप घ्यायची आणि त्याला कट करायचं. चारही बाजूनी मी अशी स्ट्रिप कट केली. कट केल्यानंतर हे आपल्याला हे चारही बाजूचं असं फोल्ड करून ठेवायचं आहे. फोल्ड करून ठेवल्यावर आपण कॉपीला कव्हर लावतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या इथे पण असे कट्स मारावे लागतील. असे कट्स मिळते. आणि कट मारल्यानंतर त्याला आपल्याला चिपकवून टाकायचं. फेविकॉल घ्यायचं आहे आणि हे असे चारही बाजूनी आपल्याला हे चिपकवायचं आहे.
एक एक साइड करत जाए। फर्स्ट एक साइड के लिए मन अंतर दूसरी साइड के लिए अशी चार ही बाजू अपने चिपकवाये। एक मी फ्रेम करून ठेवलेली आहे कळाव म्हणून। ही पाही फ्रेम आहे, हे चारही बाजूने मी चिपकवलेलं आहे। आता मी अशा फेविकॉलने लावून असं चिपकवलं। चिपकवल्यामुळे मग या बाजूचा आपल्याला यूज करायचं आणि ही अशी फ्रेम आपल्याला तयार करायची। तर एवढं तयार करून ठेवा, ह्याचं डेकोरेशन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन। थँक्यू।